மம்மி மம்மி ஏ மம்மி अरे काय झालं मी तुला 7 वाजता उठवायचं नाही होतं ना 8:30 वाजले आता पटापट आवरलंस तर अजून पोशील वेळ नाही चल चल आता पोशील हॅलो राहुल बोलतोय करुणा हाय गुड मॉर्निंग तू पोचतेस ना हा 10 म्हणजे 10 वाजता प्लीज निदान आज तरी मम्मी जरा सुधरू देत नाही मुलगा काय आहे माझा टाय कुठे आहे अरे समोर कपाटात तर आहे जरा बघ ना असं काय करतोस मला थोडासा नाश्ता मिळेल का त्याला पण जायचंय उशीर होतोय अरे चपण त्याला 10:30 नंतर निघालं तरी चालतं अहो नाही आज त्याला डिग्री घ्यायला जायचंय गोल्ड मेडल अरे हो नवीन काय रोज तर विसरतोय सगळं म्हणून मला नाश्ता मिळणार नाहीये का समोर ठेवलाय तुम्हाला हाताने घेता येत नाही कमाल करता तुम्ही पण काय तू नाश्ता वाढलास ना की माझं पोट जरा जास्त भरत राहू द्या लग्नानंतर मी असं बोलायचो तेव्हा काय तू मस्त लाजायचीस आणि आता काय म्हणाला नाही नाही ते माझं स्वागत होत स्वागत फार वाढत चालली आहेत नाही तू स्वागत आहे एरवी मी काय सांगतो ते ऐकू मम्मी अरे नाश्ता सगळी तयारी करून खाली खायला सुद्धा वेळ होत नाही तुम्हाला वेळ आहे मित्रांचं काय संध्याकाळी येणार हो तर मॅम तुला मी आज माझ्या गाडीतून तुमच्या गाडीतून नको अजून उशीर होईल माझी गाडी म्हणली हसते काय राहुल कॉंग्रेट्स सर थँक्स कॉंग्रेट्स थँक यू पण पार्टी पाहिजे आता संध्याकाळी ये ना घरी किती वाजता यायचंय 6 वाजता ओके बघ मी 2 दिवस उपवास केलाय आज तुझ्या घरी जेवायचं म्हणून अरे पांडून घेऊन जा मग तू झालं पण ये पण करुणा तिला परत एकदा आठवण करून द्यायला लागेल ती म्हणजे लिमिट आहे तिला आज 10 वाजता बोलवलं होतं मी अरे तिला तुझ्या घरी 2 वाजता यायला सांग म्हणजे संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत पोहोचेल Think of the devil and the devil appears. कमल आहे लोक वेळेवर येण्यासाठी घड्याळाचा उपयोग करतात आणि हिला उशीर होण्यासाठी कसा काय घड्याळाचा वापरतो काय करतो लोकॅलिटी आहे आता तर ठीक आहे पण निदान संध्याकाळी राहुलच्या घरी पार्टीला तरी वेळेवर या म्हणजे झालं एक काम कर आता जाऊन तर येईल लागतो संध्याकाळी वेळेवर पोहोचील नाही का मी आलोच चल आता मी पण निघते ओके पण तुमच्यावर तुमचे प्रूफ पण घेऊन जा तुम्ही एमबीए झाले तुमची डिग्री थँक्यू सो मच घेतलास ना हो अच्छा मला सांग काय आज राहुलकडे किती वाजता जायचं 6 वाजता जायचं ठीक आहे मग आता खरंच निघू का मी बस ग राहुलला काय सांगू
बस झाली आता ही लपवा छपी हे बघ त्याला चांगलं माहितीये की तुला तो आवडतो आणि तुलाही चांगलं माहितीये की त्याला तू आवडतोस पण मग नंदा असं तुम्ही प्रपोज का नाही केलं ठीक आहे ना मग तू कर काय बरीस का तू काय कम ऑन यार 21व्या शतकातली मुलगी आहेस तू मग तुला आपल्या प्रेमाला वाचा नाही पडते पण समजा त्याच्या मनात तसं काही नसलं तर अरे हो हळू हळू नाही असू द्या ही ऑफर इतकी वाईट आहे की तुला ठसकाच लागा नाही सर तसं नाही राहुल अजित साहेब जिंदाल असोसिएटचे सीईओ आहे त्यांच्या हाताखाली काम करायची चांगली संधी तुला प्राप्त झाली आहे मला वाटतं की तू गौरव नाही मला वाटतं त्याला विचार कर आज पूर्ण दिवस तू विचार कर आणि उद्या जॉईन 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 इंटरव्ह्यू आणि असेसिंगमध्ये जास्त वेळ घालवायची माझी इच्छा बाकीच्या फॉर्मॅलिटीज तू उद्या आल्यानंतर आपण बघूया हे काय नंदा गेली हो गेली हे सर्टिफिकेट देऊन गेली मी निघू आता हे बरं आहे म्हणजे आपणच उशीर करायचं आणि आपणच रागवायचं मी सॉरी म्हटलं ना तरी मी तुला सांगत होतो निदान निदान आज तरी वेळेवर मला आधीच खूप वाईट वाटत मला तुला मेडल मिळताना बघायचं होत एनिवे मेडल तर बघितलंस किती कॅरेट असेल ए प्लीज डोंट टॉक लाईक अ टिपिकल गर्ल 22 कॅरेटचं दिसतंय काय पाटल्या बनवायचे असं कधी येतेस आणि निदान संध्याकाळी तरी आणि त्यांनी मला त्यांच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केला अरे
बरं मी जरा फ्रेश फूड येतो ओके म्हणजे मी जरा सोबत आणि पप्पांची मी तर बघू असं कशाला सकाळपासून किती जमली आहे बस जरा काही नाही जमत जाते बघ राहुल थोडे जा काय विचार करते नाही करत नाही असच खरंच सगळं स्वतः मिळवलं त्यानं किती मेहनत केली ती एक लहानशी नोकरी संध्याकाळी एम बी एचे क्लासेस मेहनत केल्याशिवाय फळ मिळतं का एक प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं समाधान मला तुम्ही दोघे असे चमक होते तुमचं शिक्षण बालपण त्यानंतर तुझं लग्न आणि आता राहुलचा एवढ्या मोठ्या कंपनीत मिळालेला सुंदरसा सुविक सचो चला माझा कार्यभाग संपला ते तुमचे विचार ऐकलं काय म्हणतेस काय तिला राहुल खूप आवडतो सारखी त्याच्याबद्दल विचारत असते अगं आज सुद्धा मी इथे यायचं म्हणून आईला विचारायला गेले ना तर स्वतःहून म्हणाली मी येते म्हणून अशी लागली आहे ती हो आणि लाडकी तर इतकी आहे अगं असणारच एकुलती एका शिवाय दाखवी म्हणजे लाडकी असणारच पण आपल्या घरात तिथे जमेल का मागणे जमण्यात प्रेम मिळालं की सगळं जमत काय पप्पा मैना कशी काय वाटते सून म्हणून आता चहा प्यायल्यावर तुम्ही सांगू शकेल कमाल चहा यस थँक्यू व्हेरी मच अरे वा चहा काय बात आहे तू केलंय राहुल तू तुला तरी जॉईन कधी वाटत उद्यापासून जॉईन हो म्हणाले आणि कोणती पोस्ट देणार सांगितलं अरे स्वतः सीईओनी ऑफर केलेली पोस्ट म्हणजे चांगलीच असणार बघूया मस्त चांगलं निगोशिएट कर हवं असल्यास जयनला विचारून घे किती मागायचे ते हो पण जिजाजी येणार कधी आहेत येतात कसले आता आम्हीच दोघी निघतोय हे का तुम्ही कुठे निघालात झालं ना काम सगळं आम्ही तुम्हाला मदत करायला चालला होतो म्हटलं कमाल आहे मी काय आता तुम्हाला जयनाशी सोडणार नाही राहू शकल्यास मध्ये आम्ही काय करणार तुम्ही तर दुश्मन आहात काय नाही काहीतरी काय भेटल्यासारखं बर मग आम्ही घरी जाऊन तयार होऊन येतो ठीक आहे काही करा तुम्ही पण या म्हणजे जरा बाय द वे चहा खूप छान झाला होता कशी दिसते मला नको विचारूस ही धरून पाचवी साडी झाली तुझी आई प्लीज सांग ना ग अगं खूप छान दिसतेस तू आणि तू पहिल्यांदा नेसली होतीस ना ती सुद्धा खूप छान दिसत होती ती का बदललीस बरं मी तीच नेसून येऊ ए बाई आता हीच राहू दे आणि हे बघ नाही तर मी आता ना राहुलला फोन करून बोलवून घेईन आणि त्याला दाखवीन तुझं काय चाललंय ते आई प्लीज तू असं नको करूस ग तुला कळत कसं नाहीये आई आज मी राहुलच्या आईला पहिल्यांदा भेटणार आहे माहितीये मग काय झालं त्यात हे बघ कुठल्याही मुलाच्या आईला आवडशील ना अशीच दिसते असतो आणि तुला वाटतं ग कारण तुझी मुलगी आहे ना म्हणून बरं तू एक काम कर असं समज की तुला एक मुलगा आहे आणि त्याच्यासाठी तू एक मुलगी बघायला चालते ओके आणि पार्शालिटी न करता सांग ती कशी दिसते आहे ती खरं सांगू येस असं तू मिळायला भाग्य लागतं नंदा नंदा एक मिनिट नंदा आधी मला आज चल गं जा आधी तिच्या बरोबर आज जा आणि बघ काय उच्छाद मांडलाय तिनं
माझ्या सगळ्या साड्यांच्या घड्या मोडून ठेवल्या. आधी सांग, ही साडी बरी दिसते ना ग? सगळं काय आहे? ही साडी बरी दिसते ना? बरी नाही, गॉड माझ, एकदम मस्त दिसते नंदा. खरंच सांग अग, खरंच खूप छान दिसते. पण मला सांगा, आहे का एवढं काय एंगेजमेंट वगैरे अनाऊन्स करणार की का तुमची? चल काहीतरीच काय केला. मला सांग, प्रपोज केलाय का तुला? नाही, तरी नाही केलं. मला असं वाटतंय की तू आज प्रपोज कर. माहितीये, तू आज मला दोन सरप्राईज होते. सांगायला पटत नाही. आकाश ठेवणार सांगितलंय ना? अरे तुम्ही मला सगळे यंग एनर्जेटिक दिसतोय म्हणताय ना, ही जळते माझे. अरे वा, तुला साडी नेसता येत ना? अरे या या, वेलकम वेलकम. हाय या या. बाबा दिवेश, बसा बसा. तू काय करतोय? तुम्ही तिकडे काय करताय या? ज्याला डोकं आहे तो खेळतो. ज्यांना बोर व्हायचं नाहीये त्यांनी माझ्याबरोबर चला, मी घर दाखवतो. हे एक काम कर, तू करुणालाच घेऊन जा, मला पण गेम बघायचं. बाय. येस 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 येस, कम ऑन कम. अंकल तुमचं ब्लॅक. येस, ब्लॅक इज ब्युटिफुल. येस, मॅचिंग. थँक यू थँक यू. ये बस. छान दिसते. हो काय, तू साडी छान दिसतेस. थँक्स. आल्याबद्दल थँक्स. आणि वेळेवर आल्याबद्दल डबल थँक्स. चांगलं. तू सरप्राईज देणार होता. जिंदालच्या सीईओनी मला जॉब ऑफर केला. That's amazing. Congratulations. Thanks. Rahul. It's a surprise. Come. Thank you. Rahul. Hello. कुठे आहे साले साहेब? साल्या. कॉम्रेड कॉम्रेड साल्या कॉम्रेड. थँक यू सो मच. अहो, म्हटलं तुमचे सासू सासरे पण आहे तिथे. हो, सॉरी सॉरी. चालू दे तुमचं चालू. अरे काय राहू, किती लागवायचं आम्हाला? मी काय केलं? हे एम बी ए ला सुद्धा फर्स्ट क्लास फर्स्ट. इट इज अ बिग टू मच. सॉरी, पुन्हा अशी कधीही करणार नाही, मला माफ करा. अरे दादा, त्याला अजित कुलकर्णी जिंदाल काय चालायचं ना?
तू आपल्या कंपनीत काम करणार आहेस. अरे घरचा एमबीए आणि होणारा जावई असताना तू इतर कुठे काम कसं करते?